प्रॉपर्टीज ऑफ एंगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल। आपला थिअरम आहे त्याला आपण अँगल बायसेक्टर थिअरमसुद्धा म्हणतो। द बायसेक्टर ऑफ अॅन अँगल ऑफ ट्रायंगल्स डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड्स। ह्या ठिकाणी आपल्याला गिवनमध्ये काय लिहायचं, इन ट्रायंगल ए बी सी, हा ट्रायंगल ए बी सी आहे, इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अँगल सी डिवाइड साइड ए बी ॲट ई। तर अँगल जो सी आहे हा साइड ए बीला ई या ठिकाणी काय करतो, डिवाइड करतो। आणि सी काय अँगल बाय सेक्टर आहे म्हणून ह्या ठिकाणी हे दोन्ही अँगल कसे आहे, सेम आहे। आपल्याला प्रूव काय करायचं आहे, ए ई अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी बी, हे आपल्याला प्रूव करायचं आहे। ए ई अपॉन ए बी इक्वल टू ए सी अपॉन सी बी, जे प्रूव करायचं आहे आपल्याला ते थेरममध्ये दिलं आहे, बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स डिवाइड द साइड अपोजिट, ह्या साइड जो डिवाइड करतो टू द अँगल इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड, ह्या दोन्ही साईडचा काय असतो, रेशियो असतो। हे आपल्याला प्रूव करायचं। आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं, आपल्याला ड्रॉ लाईन पॅरलल टू रे सी, ह्या सी ईला ह्या ठिकाणी एक पॅरल अशी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे। बाबा ही अशी लाईन आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे। कशाला पॅरलल, तर ह्या सी ईला पॅरलल। आणि पुढं काय करायचं आहे, एक्सटेंड ए सी ॲट डी, हा जो ए सी आहे ए सी हा डीपर्यंत काय करायचा, आपल्याला एक्सटेंड करायचा आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी असा इथपर्यंत एक्सटेंड करायचा आहे, हा डी पॉईंट झाला, इथपर्यंत काय करायचा, एक्सटेंड करायचा आहे। आता आपला प्रूफ, आता प्रूफमध्ये बघा की सी ई पॅरलल टू बी डी, हा सी बी बी डीला पॅरलल आहे। जर असं असेल तर इन ट्रायंगल ए बी डी, हा पूर्णच पूर्ण ट्रायंगल घेतला ए बी डीमध्ये, हे जरा पॅरलल असेल तर आपण काय लिहू शकतो, ए ई अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी बी सी डी, ए ई अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी डी, हा कोणता झाला, हा झाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम। हा कोणता झाला, हा झाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम। जर या ठिकाणी हा एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल ह्या ठिकाणी दोन लाईन्स कशा एकमेकाला पॅरलल असताना, तर यांचा काय असतो, रेशियो असतो, हा झाला बी पी टी। पण आपल्याला ह्याच्यामध्ये बघा ए अपॉन ई बी आहे, ए सी अपॉन सी बी, पण सी बी ऐवजी तर सी डी आलेलं आहे, सी बी ऐवजी त्या ठिकाणी सी डी आलेलं आहे, तर आपल्याला सी बी ऐवजी सी डी प्रूव करायचं आहे। ते कसं करायचं ते बघा, आता परत म्हणायचं, सी ई पॅरलल टू बी डी, सी ई पॅरलल टू बी डी अँड ए डी इज ट्रान्सवर्सल, ए डी काय, हा ट्रान्सवर्सल आहे। जर आपण त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलचे टेस्ट बघितले, हे दोन लाईन जरा एकमेकाला पॅरलल असतील तर हे दोन्ही अँगल कसे असतात, सेम असतात। ह्या ठिकाणी हे दोन लाईन पॅरलल आहे, तर हा अँगल आणि हा अँगलसुद्धा काय येईल, सेम येईल, म्हणजेच अँगल ए सी ई इज कॉन्ग्रंट टू अँगल सी डी बी, हे दोन अँगल काय आले, कॉन्ग्रंट आले। तसंच ह्याला आपण काय म्हणू, इक्वेशन सेकंड म्हणूया, ह्याला इक्वेशन आपण
फर्स्ट मानूया। आता पर पुढे काय म्हणायचं, परत सी ई पॅरलल टू बी डी अँड सी बी इज अ ट्रान्सवर्सल। आता हा सी बी ट्रान्सवर्सल आहे आणि ह्या दोन लाईन पॅरलल आहे, तसं असेल तर हा अँगल आणि हा अँगल काय येतो, सेम असतो। ते कोणचे अँगल असतात तर ते अल्टरनेट अँगल असतात। हे अल्टरनेट अँगल कसे असतात, इक्वल असतात जर दोन लाईन कशा असतील, पॅरलल असतील। म्हणजे आपण म्हणू शकतो अँगल ई सी बी हा अँगल कॉन्ग्रंट टू अँगल सी बी डी हा अँगल कॉन्ग्रंट आहे। ह्याला इक्वेशन नंबर आपण थर्ड म्हणूया। तसंच तर हे दोन्ही अँगल इक्वल आहे, कोणचे अँगल ए सी ई कॉन्ग्रंट टू अँगल ई सी बी हे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे का, तर हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून दोन्ही अँगल इक्वल आहे। आता नीट बघा, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, हा आणि हा इक्वल आहे, आणि हा इक्वल आहे, म्हणजे पर्यायाने हे दोन समोरसमोरचे अँगल इक्वल येईल। ह्याला आपण या ठिकाणी गिवन जरी म्हटलं तर हे इक्वेशन आपण किती सांगू, त्याला इक्वेशन फोर्थ। फ्रॉम सेकंड थर्ड अँड फोर्थ, आपल्याला सेकंड थर्ड अँड फोर्थ बघायचं। फोर्थ कोणचा आहे, तर फोर्थ हे दोन अँगल आहे। फोर्थ त्या ठिकाणी फ्रॉम सेकंड थर्ड अँड फोर्थ, फ्रॉम सेकंड थर्ड अँड फोर्थ जर आपण बघितलं तर आपल्या डायग्रॅमनुसार हे दोन्ही दोन्ही अँगल काय येतील, सेम येतील। म्हणजेच अँगल सी बी डी कॉन्ग्रंट टू अँगल सी डी बी, आपल्या डायग्रॅमनुसार हे दोन्ही दोन्ही अँगल काय येतील, इक्वल येतील। जर हे दोन्ही अँगल इक्वल आले तर त्याच्या अपोजिट साईड ह्या अँगल बीच्या अपोजिट साईड सी डी आणि अँगल डीच्या अपोजिट साईड सी बी हे सुद्धा काय येतील, इक्वल येतील। म्हणजे हे दोन्ही अँगल जर इक्वल आले तर आपण काय म्हणू शकतो, साईड सी बी कॉन्ग्रंट टू साईड सी डी, ह्या दोन्ही दोन्ही साईड कशा आल्या, सारख्या आल्या। कॉन्ग्रंट अँगल ऑपोजिट साईड ऑल्सो कॉन्ग्रंट। मग फ्रॉम फर्स्ट जर म्हटलं आपण, फ्रॉम फर्स्ट तर ए अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन त्या ठिकाणी आपण सी बी म्हणू शकतो। आपला जर आपण फर्स्ट जरा बघितला तर ए अपॉन ई बी आणि ए सी अपॉन सी डी आहे, आणि सी डी ऐवजी आपल्याला काय आणायचं आहे, सी बी आणायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला सी डी ऐवजी सी बी आलेला आहे, सी डी ऐवजी सी बी आलेला आहे। अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला हा जो प्रूफ त्या ठिकाणी काय झालेला आहे, तर व्हेरीफाय झालेला आहे।